आकाशवाणी मुंबई केंद्र मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद प्रसारित करत आहोत ऐकूया तर मन की बात माझ्या प्रिय देशवासियांनो मन की बातमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मन की बातची सुरुवात युवा देशाच्या युवकांपासून तो उत्साह ती देशभक्ती सेवेच्या रंगात रंगलेले ते नौजवान तुम्हाला माहिती आहे ना नोव्हेंबर महिन्याचा चौथा रविवार दरवर्षी एन सी सी डे म्हणजेच राष्ट्रीय छात्रसेना दिवसाच्या रूपात साजरा केला जातो साधारणपणे आमच्या तरुण पिढीला फ्रेंडशिप डे म्हणजेच मैत्री दीन अग दिन अगदी नक्की लक्षात राहतो पण खूप लोक असेही आहेत की ज्यांना राष्ट्रीय छात्रसेना दिवस पण तेवढाच लक्षात राहतो तर चला आज एन सी सीच्याविषयी काही बोलूया मला पण काही आठवणी ताज्या करण्याची संधी मिळेल सर्वात आधी तर राष्ट्रीय छात्रसेनेच्या सर्व माजी आजी छात्रसैनिकांना राष्ट्रीय छात्रसेना दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी पण आपल्यासारखाच एक छात्रसैनिक राहिलेलो आहे आणि मनानं आज देखील स्वतःला छात्रसैनिक मानतो हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे एन सी सी नॅशनल कॅडेट कोर म्हणजेच राष्ट्रीय छात्रसेना भारतातली राष्ट्रीय छात्रसेना ही जगभरातल्या सर्वात मोठ्या गणवेशधारी युवा संघटनांपैकी एक आहे ही एक त्रिदलीय सेवा संघटना आहे ज्यात थलसेना नौसेना आणि वायुसेना तीनही सामील आहेत नेतृत्व देशभक्ती निस्वार्थ सेवा शिस्त परिश्रम हे सर्व गुण आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग बनवण्याचा आपली सवय बनवण्याचा एक रोमांचक प्रवास म्हणजे राष्ट्रीय छात्र सेना या प्रवासाविषयी आणखी काही बोलण्यासाठी फोनवरून भेटूयात काही नौजवानांना ज्यांनी एन सी सीमध्ये मध्ये आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे चला तर या त्यांच्याशी गप्पा मारूया मित्रांनो आपण सगळे कसे आहात जय हिंद प्रधानमंत्रीजी जय हिंद मी ज्युनियर अंडर ऑफिसर तरन्नुम खान तरनुम आपलं गाव कोणतं आहे मी दिल्लीला राहते सर अच्छा तर मग एन सी सीचा किती वर्षाचा अनुभव आहे आपल्याला सर मी एन सी सी मध्ये दोन हजार सतरा मध्ये भरती झाले ही तीन वर्ष माझ्या आयुष्यातली सर्वात चांगली तीन वर्ष आहेत ऐकून खूप आनंद झाला <laughs> मला तुम्हाला सांगायला आवडेल की एक भारत श्रेष्ठ भारत कॅम्पचा सा सर्वात चांगला अनुभव होता हा कॅम्प ऑगस्ट मध्ये झाला होता आणि त्याला नॉर्थ ईस्ट रिजन म्हणजे ईशान्य भारतातील छात्र सुद्धा आले होते त्या छात्रांसोबत आम्ही दहा दिवस राहिलो होतो आम्ही त्यांची जीवनशैली जाणून घेतली आम्ही पाहिलं की त्यांची भाषा कशी आहे त्यांची परंपरा कशी आहे त्यांची संस्कृती कशी आहे अशा अनेक गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या जसं वायोझोम या शब्दाचा अर्थ होतो हॅलो कसे आहात तसंच रात्री आमचा सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा झाला त्यांनी आम्हाला आपले नृत्य शिकवले तेहरा म्हणतात त्या नृत्याला आणि त्यांनी मला मेखला नेसायला पण शिकवलं खरं सांगते मेखला नेसून आम्ही सगळे दिल्लीवाले तसेच आमच्या नागालँडच्या मैत्रिणी खूप सुंदर दिसत होतो आम्ही त्यांना दिल्ली, दिल्ली दर्शनला घेऊन गे गेलो त्यांना नॅशनल वॉर मेमोरियल आणि इंडिया गेट दाखवलं तिथे मी त्यांना दिल्लीची चाट पण खायला घातली भेळपुरी पण दिली पण त्यांना ती थोडी तिखट लागली त्यांनी आम्हाला सांगितलं की जास्त करून ते सूप पिणं पसंत करतात थोड्या उकडलेल्या भाज्या खातात म्हणून त्यांना तिथलं खाणं फार आवडलं नाही याशिवाय आम्ही त्यांच्याबरोबर खूप फोटो देखील काढले एकमेकांचे अनुभव जाणून घेतले बर अजूनही आपण त्यांच्या संपर्कात आहात का हो सर आम्ही अजूनही संपर्कात आहोत चला हे छान केलं तुम्ही हो सर अजून कोण कोण साथी आहेत आपल्यासोबत जय हिंद सर जय हिंद मी सिनियर अंडर ऑफिसर श्रीहरी जीवी बोलतोय मी मी बेंगलुरू कर्नाटकचा राहणार आहे कुठे शिकता तुम्ही सर बेंगलुरूमधल्या ख्रिस्त जयंती कॉलेजमध्ये अच्छा बंगळुरूमध्येच आहे हो सर बोला सर मी कालच यूथ एक्सचेंज प्रोग्राममधून सिंगापूरहून परत आलो अरे वा हो सर तुम्हाला संधी मिळाली तर तिथे जाण्याची हो सर कसा काय होता सिंगापूरचा अनुभव हो? तिथे युनायटेड किंगडम युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका सिंगापूर ब्रिनेई हाँगकाँग आणि नेपाळ असे सहा देश आले होते तिथे आम्ही कॉम्बॅट लेसन्स आणि इंटरनॅशनल मिलिटरी एक्सरसाईजमधलं एक एक्सचेंज शिकलो इथे आमची कामगिरी काही वेगळीच होती सर आम्हाला यातलं वॉटर स्पोर्ट्स आणि ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज शिकवली होती आणि वॉटर पोलो टुर्नामेंटमध्ये भारताच्या संघानं विजय मिळवला सर व आणि सांस्कृतिक कार्यक्रमात आम्ही सादरीकरण केलं आमची कवायत आणि आदेशावाली त्यांना खूपच चांगली वाटली सर बरं तुम्ही किती जण होतात आम्ही वीस जण होतो सर आम्ही दहा मुलं आणि दहा मुली होत्या सर्वजण भारतातल्या वेगवेगळ्या वि� राज्यातून आले होते का हो सर चला तुमचे सगळे मित्र तुमचे अनुभव ऐकण्यासाठी आतुर असतील मला पण छान वाटलं अजून कोण आहे आपल्या बरोबर जय हिंद सर जय हिंद मी सिनियर अंडर ऑफिसर विनोले किसो मी ईशान्य भागातून नागालँड राज्यातून आले आहे सर विनोले किसो तुमचा अनुभव काय आहे सर मी सेंट जोसेफ कॉलेज जखामामध्ये शिकते बी ए इतिहास ऑनर्स शिकते आहे मी दोन हजार सतरा या वर्षी एन सी सीत सहभागी झाले आणि हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि चांगला निर्णय होता सर एन सी सी मध्ये सहभागी झाले आणि खूप शिकायला मिळालं खूप संधीही मिळाल्या माझा एक अनुभव असा आहे की सर जो मी आपल्याला सांगू इच्छिते याच वर्षी दोन हजार एकोणीसच्या जून महिन्यात मी एका शिबिरात सहभागी झाले होते तो होता कंबाईन ॲन्युअल ट्रेनिंग कॅम्प आणि तो सॅझोली कॉलेज कोहिमा येथे घेण्यात आला या कॅम्प मध्ये चारशे छात्र सहभागी झाले होते तर मग नागालँड सगळे मित्र तुम्ही हिंदुस्थानात कुठे गेलात काय पाहिलं हे ऐकायला उत्सुक असतील हो सर तुम्ही आपले अनुभव सांगता का सगळ्यांना हो सर बरं अजून कोण आहे आपल्या बरोबर जय हिंद सर मी ज्युनियर अंडर ऑफिसर अखिल हां अखिल बोला मी रोहतक हरियाणाचा राहणार आहे सर दयालसिंह कॉलेज दिल्ली विश्वविद्यापीठात भौतिकशास्त्र ऑनर्स करतो आहे सर बरं सर मला एन सी सीमधली शिस्त सगळ्यात जास्त आवडते सर वा त्यामुळं मी जास्त जबाबदार नागरिक बनलो आहे सर राष्ट्रीय छात्र सेनेतील सैनिकांची कवायत आणि गणवेश मला खूप आवडतो बरं किती शिबिरांना जाण्याची संधी मिळाली आणि कुठे कुठे जाण्याची संधी मिळाली सर आतापर्यंत मी तीन शिबिरांना गेलो आहे नुकताच मी ढेराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमी अटॅचमेंट कॅम्पलाही जाऊन आलो बरं किती कालावधीचं होतं बरं हे शिबीर आ, हे शिबीर तेरा दिवसांचं होतं अच्छा सर भारतीय सेनेतले अधिकारी कसे तयार होतात हे तिथं मला अगदी जवळून बघायला मिळालं आणि त्यानंतर भारतीय सेनेतील अधिकारी बनायचा माझा संकल्प अधिकच दृढ झालाय सर वा आणि सर मी भारतीय गणतंत्र दिवसाच्या परेडमध्येही भाग घेतलेला होता आणि ती माझ्यासाठी तसंच माझ्या परिवारासाठीही खूप अभिमानाची गोष्ट होती सर शाबास माझ्यापेक्षा माझी आईच जास्त खुश होती सर जेव्हा आम्ही पहाटे दोन वाजता उठून राजपथावर सरावाला जायचो ना तेव्हा आमचा उत्साह बघण्याजोगा असायचा इतर सैन्य दलातले लोक तर आम्हाला इतकं प्रोत्साहन द्यायचे राजपथावर संचलन करताना आमच्या अंगावरती रोमांस उभे राहायचे सर चला तुम्हा चौघांशी गप्पा मारायची संधी मिळाली आणि ती पण राष्ट्रीय छात्रसेना दिवस असताना ही खूप आनंदाची गोष्ट आहे मी भाग्यवान होतो कारण मला लहानपणी आमच्या गावच्या शाळेत राष्ट्रीय छात्रसेनेचा छात्रसैनिक होता आलं म्हणून मला माहिती आहे ही शिस्त हा गणवेश आणि त्यामुळे वाढणारा आत्मविश्वास या सगळ्या गोष्टी लहानपणी मला राष्ट्रीय कॅडेटच्या रूपात अनुभवण्याची संधी मिळाली होती प्रधानमंत्री सहभागी झाला होता कोण विनोले बोलत आहे का हो सर हो हा बोला विनोले तुम्हाला कधी शिक्षा झाली होती का <laughs> याचा अर्थ तुम्हाला लोकांना शिक्षा मिळते तर हो सर नाही मला कधी मिळाली नाही कारण मी खूपच शिस्त पाळणारा छात्र होतो पण एकावेळी गैरसमज मात्र नक्की झाला होता एकदा आम्ही शिबिरात होतो तेव्हा मी एका झाडावर चढलो होतो सुरुवातीला असं वाटलं की मी काही नियम तोडलेला आहे पण नंतर सगळ्यांच्या लक्षात आलं की तिथे पतंगाच्या दोरात एक पक्षी अडकला होता आणि त्याला वाचवण्यासाठी मी झाडावर चढलो होतो सुरुवातीला वाटलं की माझ्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार पण नंतर मात्र माझं खूप कौतुक झालं अशा प्रकारे मला एक वेगळाच अनुभव मिळाला हो सर ऐकून खूप चांगलं वाटलं सर धन्यवाद मी तरुम बोलते आहे सर हां बोला आपली परवानगी असेल तर मला एक प्रश्न विचारायचा आहे हो विचारा ना आ, सर आपण आपल्या संदेशात आम्हाला सांगता की प्रत्येक भारतीयाने प्रत्येक भारतीय नागरिकांनी तीन वर्षात कमीत कमी, -कमी पंधरा ठिकाणी तरी जायला हवं तर तुम्ही आम्हाला सांगू शकाल का की आम्ही कुठे जावं आणि तुम्हाला कोणत्या जागी जाऊन सर्वात चांगलं वाटलं होतं तसं तर मी नेहमी हिमालय जास्त पसंत करतो हो तरी पण मी भारतीय लोकांना आग्रह करेन की जर का तुम्हाला निसर्गाविषयी प्रेम असेल घनदाट जंगल झरे एका वेगळ्या प्रकारचं वातावरण बघायचं असेल तर मी म्हणेन की आपण ईशान्य भारतात नक्की जा हो सर हे मी नेहमी सांगतो आणि त्यामुळे ईशान्य भारतातील पर्यटन खूप वाढेल अर्थव्यवस्थेला पण बराच फायदा होईल आणि एक भारत श्रेष्ठ भारत या स्वप्नाला अजून बळकटी मिळेल हो सर पण हिंदुस्थानात प्रत्येक ठिकाणी खूप काही बघण्याजोगं आहे शिकण्याजोगं आहे आणि एका प्रकारे आत्मसात करण्याजोगंही आहे प्रधानमंत्रीजी मी श्रीहरी बोलतोय हा श्रीहरी बोला सर आपल्याकडून जाणू इच्छितो आपण जर का एक राजकारणी झाला नसतात तर काय झालं असतात आता हा तर खूप अवघड प्रश्न आहे कारण प्रत्येक मुलाच्या आयुष्यात अनेक टप्पे येतात कधी हे व्हावं असं वाटतं तर कधी ते व्हावं असं वाटतं पण ही गोष्ट मात्र खरी आहे की मला कधीही राजकारणात जावं असं वाटलं नव्हतं कधी मी तसा विचारही केला नव्हता पण आता जेव्हा पोचलोच आहे तर सर्वस्वानं देशाच्या कामी कसा येईन त्याचाच विचार करत राहतो आणि म्हणूनच तर आता मी इथे नसतो तर कुठे असतो असा विचारच करायला नको आता तर तनामनानं जिथं आहे तिथेच मनपूर्वक जगायला पाहिजे सर्वस्व अर्पण केलं पाहिजे आणि देशासाठी खूप काम केलं पाहिजे ना दिवस बघायचं आहे ना रात्र याच एका उद्देशानं मी स्वतःला समर्पित केलेलं आहे प्रधानमंत्रीजी आपण दिवसभर इतके व्यग्र असता तर मला कुतूहल आहे की तुम्हाला टी व्ही बघायला सिनेमा बघायला किंवा पुस्तक वाचायला वेळ कधी मिळतो तसं तर मला पुस्तक वाचायला आवडायचं सिनेमा बघायला कधीच विशेष आवडलं नाही त्यात वेळेचं बंधन तर आहेच कधी टी व्ही पण पाहू शकत नाही खूपच कमी पाहतो पूर्वी कधीतरी डिस्कवरी चॅनल पाहायचो जिज्ञासा म्हणून पुस्तकं देखील वाचायचो पण आजकाल मात्र वाचायला वेळच मिळत नाही आणि दुसरं म्हणजे गुगल गुगलमुळे वाईट सवय लागली आहे की काही संदर्भ बघायचा असेल तर लगेच शॉर्टकट शोधतो जशी सगळ्यांची सवय बिघडली आहे ना तशी माझी पण बिघडली आहे चला मित्रांनो मला तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं आणि मी तुमच्या माध्यमातून एन सी सीच्या सगळ्या छात्रांना खूप खूप शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद मित्रांनो धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर जय हिंद सर जय हिंद जय हिंद माझ्या प्रिय देशवासियांनो आपण सगळ्या देशवासियांनी हे कधीच विसरून चालणार नाही की सात डिसेंबरला सशस्त्र सेना दलाचा ध्वजदिन साजरा केला जातो हा तोच दिवस आहे जेव्हा आम्ही आमच्या शूर सैनिकांचं त्यांच्या पराक्रमाचं त्यांच्या बलिदानाचं स्मरण करतो आणि आपलंही काही योगदान देतो फक्त सन्मानाचा भाव असून चालणार नाही सहभाग पण हवा सात डिसेंबरला प्रत्येक नागरिकानं पुढे आलं पाहिजे प्रत्येकाच्या जवळ त्या दिवशी सशस्त्र सेनादलाचा ध्वज असला पाहिजे आणि प्रत्येकाचा सहभाग असला पाहिजे चला तर याप्रसंगी आपण आपल्या सशस्त्र सेनादलाच्या अदम्य साहसाच्या शौर्याच्या आणि समर्पण भावनेच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करूया आणि वीरसैनिकांचं स्मरण करूया माझ्या प्रिय देशवासियांनो भारतातील फिट इंडिया चळवळीशी तर आपण परिचित आहात सी बी एसईनं एक प्रशंसनीय सुरुवात केली आहे फिट इंडिया सप्ताहाची सगळी विद्यालयं फिट इंडिया सप्ताह डिसेंबर महिन्यात कधीही साजरा करू शकतात यात फिटनेसविषयी अनेक प्रकारची आयोजनं करायची आहेत ज्यामध्ये कोडी निबंध लेख चित्रकला पारंपरिक आणि स्थानिक खेळ योगासनं नृत्य आणि क्रीडा स्पर्धांचा समावेश असेल या सप्ताहात विद्यार्थ्यांसोबत त्यांचे शिक्षक आणि पालकसुद्धा सहभागी होऊ शकतात पण हे विसरू नका की याचा अर्थ फक्त बुद्धीची कसरत कागदावरची कसरत किंवा लॅपटॉप कॉम्प्युटर किंवा मोबाईल फोनवर फिटनेस असा नाही तर घाम गाळायला पाहिजे खाण्याच्या सवयी बदलल्या पाहिजेत जास्त लक्ष देऊन व्यायाम करण्याची सवय लागली पाहिजे मी देशातील सर्व राज्यातील स्कूल बोर्ड आणि शाळा व्यवस्थापन यांना आवाहन करतो की प्रत्येक शाळेत डिसेंबर महिन्यात सप्ताह साजरा केला जावा यामुळे फिटनेसची सवय आमच्या सगळ्यांच्या दैनंदिनीत समाविष्ट होईल फिट इंडिया चळवळीमध्ये फिटनेस या विषयात शाळांच्या प्रतवारीची व्यवस्था केली गेली आहे फिट इंडिया थ्री स्टार आणि फिट इंडिया फाईव्ह स्टार रेटिंग दिलं जाईल हे रँकिंग मिळवणाऱ्या सगळ्या शाळा फिट इंडिया मानचिन्ह आणि ध्वजाचा वापर करू शकतील फिट इंडिया पोर्टलवर जाऊन शाळांनी स्वतःला फिट घोषित करायचं आहे फिट इंडिया थ्री स्टार आणि फिट इंडिया फाईव्ह स्टार अशी प्रतवारी पण दिली जाईल मी विनंती करतो की सगळ्या शाळा फिट इंडिया रँकिंगमध्ये सामील व्हाव्यात आणि फिट इंडिया हा एक सहज स्वभाव बनेल एक जनआंदोलन बनेल याविषयी जागरूकता निर्माण होईल यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत माझ्या प्रिय देशवासियांनो आपला देश इतका विशाल आहे इतक्या विविधतेनं नटलेला आहे इतका, इतका प्राचीन आहे की अनेक गोष्टी आमच्या लक्षात येत नाहीत आणि ते स्वाभाविक पण आहे अशीच एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो काही दिवसांपूर्वी माय गव्हवरच्या एका कॉमेंटवर माझं लक्ष गेलं ही कॉमेंट आसाममधील नागावच्या श्री रमेश शर्माजी यांनी लिहिली होती त्यांनी लिहिलं होतं ब्रह्मपुत्र नदीवर एक उत्सव चालू आहे त्याचं नाव आहे ब्रह्मपुत्र पुष्कर चार नोव्हेंबरपासून सोळा नोव्हेंबरपर्यंत हा उत्सव होता आणि ह्या ब्रह्मपुत्र पुष्करमध्ये सामील होण्यासाठी देशातील वेगवेगळ्या भागातून खूप लोक तिथे आले होते ऐकून आपल्यालाही आश्चर्य वाटलं ना हीच तर विशेष गोष्ट आहे हा इतका महत्त्वपूर्ण उत्सव आहे आणि आपल्या पूर्वजांनी याची अशी रचना केलेली आहे की जेव्हा संपूर्ण माहिती ऐकाल तेव्हा आपल्यालाही खूपच आश्चर्य वाटेल पण आपलं दुर्भाग्य आहे की ह्याचा जितका व्यापक प्रचार व्हायला हवा देशाच्या कानाकोपऱ्यात याची माहिती व्हायला हवी तितक्या प्रमाणात ती होत नाही ही, ही गोष्ट तर खरी आहे की हे पूर्ण आयोजन एका प्रकारे एक देश एक संदेश आणि आपण सगळे एक आहोत हा भाव दृढ करणारा आहे या भावनेला ताकद देणारा आहे सर्वात आधी श्री रमेशजी आपल्याला खूप खूप धन्यवाद कारण आपण मन की बातच्या माध्यमातून देशवासियांपर्यंत ही गोष्ट पोहोचवण्याचा निश्चय केलात आपण अशी खंत पण व्यक्त केली आहे की इतक्या महत्त्वाच्या गोष्टीची व्यापक चर्चा होत नाही प्रचार होत नाही हा आपली खंत मी समजू शकतो देशातल्या जास्त लोकांना याविषयी माहिती नाही हां पण जर का कोणी याला आंतरराष्ट्रीय नदी उत्सव हो असं म्हटलं असतं खूप मोठ्या मोठ्या दिमागदार शब्दांचा उपयोग केला असता तर कदाचित आपल्या देशातील काही लोक असे आहेत की त्यांनी त्याच्यावर चर्चा केली असती प्रचारही झाला असता माझ्या प्रिय देशवासियांनो आपण कधी पुष्करम पुष्करालू पुष्करहा हे शब्द ऐकले आहेत का आपल्याला माहिती तरी आहे का की हे काय आहे मी सांगतो देशातील बारा वेगवेगळ्या वेग नद्यांवर जे उत्सव होतात त्यांना वेगवेगळी वेग नावं आहेत प्रत्येक वर्षी एका नदीवर म्हणजे प्रत्येक नदीचा नंबर बारा वर्षांनी येणार आणि हा उत्सव देशातील वेगवेगळ्या भागातल्या बारा नद्यांवर आळीपाळीनं होणार बारा दिवस चालणारा हा उत्सव देखील कुंभसारखाच राष्ट्रीय एकता वाढवणारा आहे एक, एक भारत श्रेष्ठ भारतचं दर्शन दाखवणार आहे पुष्करम हा एक असा उत्सव आहे ज्यात नदीचं महात्म्य नदीचा गौरव आयुष्यातील नदीचं महत्त्व अगदी सहज रूपानं स्पष्ट होतं आमच्या पूर्वजांनी निसर्गाला पर्यावरणाला पाण्याला जमिनीला जंगलांना खूप महत्त्व दिलं त्यांना नद्यांचं महत्त्व समजलं होतं आणि समाजात नद्यांच्याविषयी सकारात्मक भावना कशी निर्माण होईल एक संस्कार कसा होईल नदीच्या सोबतच संस्कृतीची धारा नदीच्या सोबतच संस्कारांची धारा नदीच्यासोबतच समाज जोडण्याचा हा प्रयत्न निरंतर चालू होता आणि मजेची गोष्ट ही की समाज नद्यांच्या बरोबर पण जोडला गेला आणि आपापसात पण जोडला गेला गेल्या वर्षी तामिळनाडूमध्ये तामिरबर्णी नदीवर पुष्करम झालं होतं यावर्षी ब्रह्मपुत्र नदीवर आयोजित झालं आणि पुढच्या वर्षी तुंगभद्रा नदी म्हणजे आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटकात आयोजित होईल एका प्रकारे आपण या बारा स्थळांची यात्रा एका पर्यटन साखळीच्या रूपात करू शकतात इथं मी आसामच्या लोकांचा उत्साह त्यांचं आतिथ्य यांचीही प्रशंसा करू इच्छितो की ज्यांनी पूर्ण देशभरातून आलेल्या यात्रेकरूंचं स्वागत केलं सत्कार केला आयोजकांनी स्वच्छतेकडेही खूप लक्ष दिलं होतं प्लास्टिक फ्री झोन हो निश्चित केले गेले जागोजागी बायोटॉयलेटची व्यवस्था केली गेली मला आशा आहे नद्यांच्या विषयीचा आपला आदर जागवणारा हजारो वर्ष जुना असणारा हा उत्सव भावी पिढ्यांना पण जोडेल निसर्ग पर्यावरण पाणी या सगळ्या गोष्टी आपल्या पर्यटनाचा पण भाग बनतील आपल्या जीवनाचा भाग बनतील माझ्या प्रिय देशवासियांनो नमो ॲपवर मध्य प्रदेशातील श्वेता बेटी लिहिते आहे सर मी नववीत आहे माझ्या बोर्डाच्या परीक्षेला अजून एक वर्षाचा अवधी आहे पण मी विद्यार्थ्यांबरोबरच्या आणि एक्झाम वॉरियर्सबरोबरच्या आपल्या चर्चा नेहमी ऐकते मी आपल्याला यासाठी लिहिते आहे कारण की आत्तापर्यंत आपण आम्हाला हे सांगितलं नाहीत की पुढची परीक्षेवरची चर्चा केव्हा असेल कृपया लवकरात लवकर करा शक्य असेल तर जानेवारीतच हा कार्यक्रम आयोजित करा मित्रांनो मन की बात विषयीची ही गोष्ट मला खूप आवडते ती म्हणजे माझे युवा मित्र ज्या अधिकाऱ्यानं ज्या प्रेमानं तक्रार करतात आदेश देतात सूचना देतात हे बघून मला खूप आनंद होतो श्वेता आपण खूपच योग्य वेळी हा विषय काढला आहे परीक्षा येणार आहेत तर दरवर्षीप्रमाणे आम्हाला परीक्षांवर चर्चा पण करायची आहे आपलं म्हणणं तर खरंच आहे की हा कार्यक्रम थोडा आधी आयोजित करायची आवश्यकता आहे गेल्या कार्यक्रमानंतर अनेक लोकांनी हा कार्यक्रम अधिक प्रभावी व्हावा म्हणून सूचना पाठवल्या आहेत आणि तक्रार देखील केली आहे की गेल्यावेळी हा कार्यक्रम उशिरा झाला होता परीक्षा अगदी जवळ आल्यावर झाला होता तेव्हा श्वेताची सूचना योग्यच आहे मला हा कार्यक्रम जानेवारीत करायला हवा मनुष्यबळ विकास मंत्री आणि माय गौचा संच मिळून या कार्यक्रमासाठी काम करतात पण मी प्रयत्न करीन यावेळी परीक्षांवरची चर्चा जानेवारीच्या सुरुवातीला किंवा मध्यावर होईल देशभरातल्या विद्यार्थी मित्रांजवळ दोन संधी आहेत पहिली म्हणजे आपल्या शाळेतून त्या कार्यक्रमाचा भाग बनणं आणि दुसरी म्हणजे दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमाचा भाग बनणं दिल्लीतल्या कार्यक्रमासाठी देशभरातल्या विद्यार्थ्यांची निवड माय गावच्या माध्यमातून केली जाईल मित्रांनो आपल्या सगळ्यांना मिळून परीक्षेच्या भीतीला दूर पळवायचं आहे माझे युवा मित्र परीक्षेच्या वेळी मनमोकळे हसताना दिसावे पालक तणावमुक्त असावेत शिक्षक आश्वस्त असावेत याच उद्देशानं गेल्या काही वर्षांपासून आम्ही मन की बातच्या माध्यमातून परीक्षांवर चर्चा टाऊन हॉलच्या माध्यमातून किंवा मा एक्झाम वॉरियर्सच्या पुस्तकाच्या माध्यमातून करण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आहोत या उपक्रमाला देशभरातल्या विद्यार्थ्यांनी पालकांनी आणि शिक्षकांनी गती दिली याबद्दल मी या, या सगळ्यांचा आभारी आहे आणि येणाऱ्या परीक्षेवर चर्चा हा कार्यक्रम आपण सगळे मिळून करूयात आपल्या सगळ्यांना निमंत्रण आहे मित्रांनो गेल्या वेळच्या मन की बातमध्ये आपण दोन हजार दहामध्ये अयोध्येसंदर्भात आलेल्या अलाहाबाद हायकोर्टाच्या निकालाविषयी चर्चा केली होती आणि मी त्यावेळी सांगितलं होतं की देशानं त्यावेळी शांती आणि बंधुभाव कसा टिकवून ठेवला होता निर्णय येण्याच्या आधी देखील आणि निर्णय लागल्यावर देखील आणि यावेळी देखील नऊ नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टाचा निकाल आला तेव्हा एकशे तीस कोटी भारतीयांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की त्यांच्यासाठी देशहितापेक्षा जास्त महत्त्वाचं काहीही नाही देशातील शांती एकता आणि सद्भावना ही मूल्य सर्वात महत्त्वाची आहेत राम मंदिराविषयीचा निर्णय जेव्हा आला तेव्हा संपूर्ण देशानं त्याचं हार्दिक स्वागत केलं अगदी सहजतेनं आणि शांतीपूर्वक स्वीकार केला आज मन की बातच्या माध्यमातून मी देशवासियांना धन्यवाद देतो त्यांनी ज्या प्रकारे धैर्य संयम आणि परिपक्वता दाखवली त्यासाठी मी विशेष आभार प्रकट करू इच्छितो एकीकडे जेव्हा प्रदीर्घ कालावधीनंतर कायद्याची लढाई समाप्त झाली आहे तेव्हा दुसरीकडे न्यायव्यवस्थेविषयी असलेला देशाचा आदरभाव अजूनच वाढलेला आहे खऱ्या अर्थानं आमच्या न्यायव्यवस्थेसाठी पण हा मैलाचा दगड ठरला आहे सुप्रीम कोर्टाच्या या ऐतिहासिक निकालाच्या नंतर आता देश नवीन उमेद नवीन आकांक्षांच्या साथीनं नव्या रस्त्यावर नवं ध्येय घेऊन चालायला लागलेलं ला आहे नवा भारत याच भावनेला आपलंसं करून शांती एकता आणि सद्भावनेच्या सोबत पुढे जावा अशी माझी इच्छा आहे आणि आपणा सर्वांचीही अपेक्षा आहे माझ्या प्रिय देशवासियांनो आमची परंपरा संस्कृती आणि भाषा संपूर्ण जगाला विविधतेतून एकता हा संदेश देतात एकशे तीस कोटी भारतीयांचा हा तोच देश आहे जिथे म्हटलं जातं की कोसा कोसांवर बदलतं पाणी आणि चार कोसांवर बदलते वाणी आमची भारतभूमी शतकानुशतकं अनेक भाषा जोपासत आली आहे खरं तर आम्हाला कधी कधी याची पण चिंता वाटते की काही भाषा काही बोली नष्ट तर होणार नाहीत ना काही दिवसांपूर्वीच मला उत्तराखंडमधील धारचुलाची गोष्ट वाचायला मिळाली मला खूप आनंद झाला या गोष्टीतून समजतं की कशा प्रकारे लोक आपली भाषा आणि तिच्या प्रगतीसाठी पुढे येत आहेत काही नवे प्रयोग करत आहेत पूर्वी मी धारचुलामध्ये प्रवासात येता जाता थांबत असे यामुळे देखील धारचुलाच्या बातमीकडे माझं लक्ष गेलं एका बाजूला नेपाळ तर दुसऱ्या बाजूला कालीगंगा तर साहजिकच धारचुला हा शब्द ऐकताच या बातमीकडे माझं लक्ष केलं पिथौरागडच्या धारचुलामध्ये समुदायाचे खूप लोक राहतात आणि रंगलो ही त्यांची आपापसातली बोली व्यवहाराची भाषा आहे हे लोक असा विचार करून खूप दुःखी कष्टी व्हायचे की ही भाषा बोलणारे लोक सतत कमी कमी होत आहेत मग एक दिवस या सगळ्यांनी आपल्या भाषेला वाचवण्याचा संकल्प केला पाहता पाहता या कार्यात रंगसमुदायातील अनेक लोक सामील होत गेले तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्या समुदायातील लोकांची संख्या अगदी सहज मोजता येण्याजोगी आहे साधारण म्हणू शकतो की बहुतेक दहा एक हजार असेल पण रंगभाषा वाचवण्यासाठी प्रत्येकजण काम करू लागला मग ते चौऱ्याऐंशी वर्षांचे ज्येष्ठ दिवानसिंग असतील किंवा बावीस वर्षांची युवा वैशाली गरब्याल प्रोफेसर असोत किंवा व्यापारी प्रत्येकजण शक्य ते सर्व प्रयत्न करू लागला या कार्यामध्ये सोशल मीडियाचा पण खूप वापर केला गेला अनेक व्हॉट्सॲप ग्रुप बनवले गेले आणि शेकडो लोकांना त्याद्वारे जोडलं गेलं या भाषेची खरं तर काही लिपी नाही आहे फक्त बोलीभाषेत ती प्रचलित आहे मग लोक कविता गाणी गोष्टी पोस्ट करायला लागले परस्परांची भाषा सुधारू लागले एक प्रकारे व्हॉट्सॲप जणू शाळेचा वर्ग बनला इथे प्रत्येकजण शिक्षक आणि प्रत्येकजण विद्यार्थी रंगलो भाषेला वाचवण्याची धडपड या सर्व प्रयत्नात आहे वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं पत्रिका प्रकाशित केली जाते आणि त्यासाठी सामाजिक संस्थांची मदत पण मिळते मित्रांनो विशेष गोष्ट ही आहे की संयुक्त राष्ट्रानं दोन हजार एकोणीस म्हणजेच या वर्षाला इंटरनॅशनल इयर ऑफ इंडिजिनियस लँग्वेजेस म्हणजे स्थानिक भाषांसाठीचं आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलं आहे म्हणजे ज्या भाषा नष्ट होण्याच्या कड्यावर येऊन ठेपलेल्या आहेत त्या भाषांचं संरक्षण करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे दीडशे वर्षांपूर्वी आधुनिक हिंदीचे जनक भारतेंदू हरिश्चंद्रजी यांनी म्हटलं होतं निजभाषा उन्नती अय सब उन्नती मूल बिन निजभाषा ज्ञान के मिटतन को सूल अर्थात मातृभाषेच्या ज्ञानाशिवाय प्रगती शक्य नाही अशातच रंगसमुदायानं काढलेला हा मार्ग पूर्ण विश्वाला मार्गदर्शक ठरला आहे जर का आपल्यालाही या गोष्टीनं प्रेरणा मिळाली असेल तर आजपासूनच आपल्या मातृभाषेचा आपल्या बोलीचा उपयोग करा आपल्या कुटुंबाला समाजाला प्रेरित करा एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी महाकवी सुब्रमण्यम भारती तमिळमध्ये म्हणाले होते ते पण आपल्या सर्वांसाठी खूपच प्रेरणादायक आहे मुप्पदुकोळी मुगमुडय्याळ उईर मोर ओन्रु दय्याळ इवळ सेप्पू मोळी पधिनेट्टुड्याळ एर सिंदनई ओन्रुदय्याळ आणि ही एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धातली गोष्ट आहे त्यांनी म्हटलं होतं भारतमातेचे तीस कोटी चेहरे आहेत पण शरीर एक आहे इथं अठरा भाषा बोलल्या जातात पण विचार एक आहे माझ्या प्रिय देशवासियांनो कधीकधी आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टी पण आम्हाला खूप मोठा संदेश देऊन जातात आता हेच बघा ना प्रसार माध्यमातच स्कूबा डायव्हर्सची एक गोष्ट वाचत होतो एक अशी गोष्ट जी प्रत्येक भारतवासियाला प्रेरणा देईल विशाखापट्टणममध्ये प्रशिक्षण देणारे स्कूबा डायव्हर्स एक दिवस मंगमेरी पेटा बीचवर समुद्रातून परत येत होते तेव्हा समुद्रात तरंगणाऱ्या काही प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि पिशव्यांशी त्यांची टक्कर होत होती ते सगळं स्वच्छ करताना त्यांना ही गोष्ट मोठी गंभीर वाटली की आमचा समुद्र कशा प्रकारे कचऱ्यानं भरला जातोय आता गेल्या काही दिवसांपासून हे पाणबुडे समुद्रकिनाऱ्यापासून जवळपास शंभर मीटर दूर जातात खोल पाण्यात डुबकी मारतात आणि मग तिथे असलेला कचरा बाहेर काढतात मला सांगितलं गेलं की तेरा दिवसातच म्हणजे दोन आठवड्यातच जवळजवळ चार हजार किलोहून अधिक प्लॅस्टिकचा कचरा त्यांनी समुद्रातून बाहेर काढला आहे स्कूबा डायव्हर्सच्या या छोट्याशा सुरुवातीनं एका मोठ्या चळवळीचं रूप घेतलं आहे आता त्यांना स्थानिक लोकांचीही मदत मिळते आहे आसपासचे कोळी बांधव त्यांना सर्व प्रकारची मदत करायला लागले आहेत जरा विचार करा या स्कूबा डायव्हर्सपासून प्रेरणा घेऊन जर आपण पण आपल्या आसपासच्या भागाला प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासून मुक्त करण्याचा संकल्प केला तर मग मुक्त भारत संपूर्ण विश्वासाठी एक नवं उदाहरण ठरेल माझ्या प्रिय देशवासियांनो दोनच दिवसानंतर सव्वीस नोव्हेंबर आहे हा दिवस संपूर्ण देशासाठी खूप विशेष आहे आमच्या गणतंत्रासाठी तर विशेषत्वानं महत्त्वाचं आहे कारण या दिवशी आम्ही संविधान दिवस साजरा करतो आणि ह्या वर्षीचा संविधान दिवस तर विशेषच आहे कारण या वर्षी संविधानाला सत्तर वर्ष पूर्ण होत आहेत याप्रसंगी संसदेत विशेष आयोजन होईल आणि मग पूर्ण वर्षभर संपूर्ण देशात वेगवेगळे कार्यक्रम होतील चला तर याप्रसंगी आपण आपल्या संविधान समितीच्या सर्व सदस्यांना आदरपूर्वक नमस्कार करूया आपली श्रद्धा अर्पण करूया भारताचं संविधान प्रत्येक नागरिकाच्या अधिकारांचं आणि सन्मानाचं रक्षण करतं आणि हे सगळं आमच्या संविधान निर्मात्यांच्या दूरदर्शीपणामुळेच सुनिश्चित होऊ शकलं आहे मी आशा करतो की संविधान दिवसाच्या निमित्तानं आमच्या संविधानातील आदर्शांना कायम ठेवण्याचा आणि राष्ट्र निर्माणात आपलं योगदान देण्याचा आमचा निश्चय अधिक दृढ होईल हेच तर स्वप्न आमच्या संविधान निर्मात्यांनी पाहिलं होतं माझ्या प्रिय देशवासियांनो हिवाळा सुरू होतो आहे गुलाबी थंडी आता अनुभवास येते आहे हिमालयाच्या काही भागानं बर्फाची चादर ओढणं सुरू केलं आहे पण हा ऋतू फिट इंडिया चळवळीचा ऋतू आहे आपण आपला परिवार आपला मित्रवर्ग आपले सोबती ही संधी वाया जाऊ देऊ नका फिट इंडिया चळवळ पुढे नेण्यासाठी या मोसमाचा पुरेपूर फायदा उठवा आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद मन की बात श्रोते आत्ताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद ऐकलात हा अनुवाद आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला